बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत, पवारांच्या घरावरील हल्ल्यांचे प्रकरण। संपकाळात शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटीच्या 118 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 175 दिवसांचा संप केला होता। या संपकाळात एसटी महामंडळाने 10,000 अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते। याच काळात संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या मुंबईतील घरावर मोर्चा काढत हल्ला चढवला होता। या हल्ल्यातील 175 जणांना पोलिसांनी अटकही केले होते। दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना मुदतीत कामावर हजर राहण्याचे आदेशही दिले होते, मात्र हे 175 कर्मचारी तुरुंगात असल्याने वेळेत हजर होऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांची बडतर्फी कायम राहिली होती। मंत्रालयात शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत कर्मचाऱ्यांचे पगार एसटीच्या फायद्यात आणण्याबाबत करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा झाली। याच बैठकीत बडतर्फी मार्ग घेण्याचा निर्णय घेण्यात आला। एसटी ताफ्यात आता इलेक्ट्रिक बस गाड्या। एसटीच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत 150 तर जून 2023 पर्यंत सुमारे 2,000 इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जाणार आहे। तसेच मार्च 2023 पर्यंत 1,000 CNG बस गाड्यांचा समावेश करण्याचा तसेच बसेसची संख्याही वाढवण्याचा आराखडा महामंडळाने केला आहे। DBOLT तत्वावर बस पोर्टचा विकास। एसटी महामंडळाची सुमारे 812 ठिकाणी 1,400.90 हेक्टर जागा असून त्यातील 5 शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 18 जागा DBOLT डिझाईन बिल्ड ऑपरेट लीज ट्रान्सफर तत्वावर विकसित करण्यात येणार आहे। त्यातून एसटीला सुमारे 3,800 कोटीपेक्षा जास्त महसूल मिळणार आहे। माल वाहतुकीतून 107 कोटीचे उत्पन्न। एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुमारे सुरुवात केलेल्या माल वाहतूक सेवेतून आजपर्यंत सुमारे 107.80 कोटी उत्पन्न मिळाले असून शासकीय अन्नधान्याची वाहतूक करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत घेतले आहे। धन्यवाद। RTC महामंडळाचे न्यू अपडेट्स बघण्यासाठी तसेच एसटी महामंडळाची माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक्स करा आणि शेअर करा। धन्यवाद।